आकाशवाणी पुणे केंद्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रसारित करत आहोत विशेष कार्यक्रम मालिका भारतरत्न. आज ऐकूयात या कार्यक्रम मालिकेचा भाग 17. आजचा भाग केंद्रित आहे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्ही गिरी यांच्या जीवनकार्यावर. लेखन मधुसूदन पत्की. निवेदन आणि मालिकेचे सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. भारत आणि भारतीयांसाठी ध्येयासक्त जीवन आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणूनच ते ठरले भारत रत्न. भारत रत्न. ऑगस्ट 1947 हा दिवस आपणा सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा, सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा. या दिवशी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. सुमारे 150 वर्ष आपल्या मानेवर असणारे इंग्रजांचं जोखड निघालं होतं. अर्थात त्यासाठी अहिंसात्मक तसंच क्रांतिकारी मार्गाचा अवलंब झाला होता. स्वातंत्र्य सहजासहजी मिळत नाही आणि तसं ते आपल्याला मिळालंही नाही. अनेकांचं रक्त सांडलं, संसार उधळले गेले, अक्षरशः संसाराची राखरांगोळी झाली. असे अनेक अनाम स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांची नावं ही केवळ भारत मातेशिवाय कोणालाही माहीत नाहीत. काळाच्या अथांगडोहात ती नावं कायमची स्थिरावली आहेत. या स्वातंत्र्य समरात भाग घेऊन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढणारे आणि नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी झटणारी मंडळीही आहेत. आपल्या देशाचा, देशातल्या व्यवस्थेचा, ती व्यवस्था सुरळीत चालण्याचा, ती चालवण्यासाठी आवश्यक घटकांना सुज्ञ जबाबदार करण्याचं व्रत काही जणांनी स्वीकारलं. तन मन आणि बुद्धी त्यासाठी वापरून स्वराज्यातल्या शेतकरी आणि कामगारांच्या जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. एवढंच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यावरही शेतकरी आणि कामगारांचा विचार केला. त्यांच्यासाठी कायद्यांमध्ये होणाऱ्या मूलभूत रचनेवर परिणामांवर लक्ष ठेवलं. अशा व्यक्तींमध्ये आपल्याला न चुकता नाव घ्यावं लागेल ते आपल्या देशाचे चौथे राष्ट्रपती भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित व्ही गिरी यांचं. स्वातंत्र्याचा विचार, भावना, जाणीव ही मूलभूत संकल्पना आहे. याची जाणीव होणं आवश्यक, मग तुम्ही कुठेही असा, कोणत्याही भूभागावर, प्रांतात वा देशात. व्ही गिरी यांनी स्वातंत्र्यासाठी ज्या लढ्यात सर्वप्रथम उडी मारली तो देश आपला देश नव्हता, तर ते शिकण्यासाठी ज्या देशात गेले होते तो देश होता. अर्थात पारतंत्र्य म्हणजे काय याची ओळख त्यांना आपल्या देशात भारतात झाली होती. व्ही गिरी अर्थात भारताचे चौथे राष्ट्रपती वराहगिरी व्यंकटगिरी, ओरिसातल्या ब्रह्मपूर जिल्ह्यातल्या बेरमपूर इथे त्यांचा जन्म झाला. तसं कुटुंब खाऊन पिऊन सुखी. वडील व्यंकटगिरी हे वकील होते, गावात प्रतिष्ठा होती. अशा या मध्यमवर्गीय सुविद्य कुटुंबात वराहगिरी यांचा जन्म झाला. जन्मदिनांक होता 10 ऑगस्ट 1894. वडील व्यंकटगिरी व्ही जोगियाह पंतुलू हे वकील तर होतेच पण स्थानिक बार काउन्सिलचे नेते होते. साहजिकच ते संस्कार विचार वराहगिरी यांच्यावर कळत नकळत झाले असावेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर
कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी वराहगिरी परदेशात रवाना झाले. तो देश होता आयर्लंड. आयर्लंडच्या डब्लिन विद्यापीठात त्यांनी कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि इथेच त्यांच्या आयुष्याला वळण देणारी घटना घडली. व्ही व्ही गिरी यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला तो आपल्या देशात नाही तर त्यांचा स्वातंत्र्यासाठीचा पहिला सहभाग होता चक्क आयर्लंड इथल्या सीन फिन आंदोलनातला. आयर्लंड इथे त्यांना भेटले सुप्रसिद्ध ब्रिटिश क्रांतिकारक डी वॉलरा. सीन फिन आंदोलन हा त्यांच्याच विचाराचा परिपाक. आयरिश मंडळींच्या स्वातंत्र्य लढ्याला वेग आला होता. सन 1916 सालात आयरिश रिपब्लिकमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात ईस्टर्न रायझिंग उठावाला प्रारंभ झाला होता. सीन फिन या आयरिश शब्दाचा अर्थ आम्ही स्वतः किंवा स्वयं. वंदे मातरम या मंत्रासारखा सीन फिन हा आयरिश लढ्याचा मंत्र झाला होता. आर्थर ग्रिफिथ, डी वॉलरा यांच्या नेतृत्वाचा परिणाम विद्यार्थी असलेल्या व्ही व्ही गिरी यांच्यावर झाला. याच दरम्यान महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत वर्णविद्वेषी धोरणाविरोधात लढत होते. या सगळ्या परिस्थितीचा एकत्रित परिणाम व्ही व्ही गिरी यांच्या मनावर झाला. आपल्या देशाच्या पारतंत्र्याबद्दल विचार खंत निर्माण होऊन त्यांनी प्रथम आयरिश पारतंत्र्याला बाहेर काढणाऱ्या सीन फिन चळवळीत भाग घेतला. त्यांनी साऊथ आफ्रिकन हॉरर ही पुस्तिका लिहिली. तसंच ब्रिटिश अत्याचाराविरुद्ध पत्रक लिहून भारतात पाठवायला सुरुवात केली. याचवेळी आयर्लंडमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांची संघटना स्थापन केली. सीन फिन चळवळीत भाग घेतला आणि विद्यार्थ्यांना संघटित केल्याच्या आरोपावरून त्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं. तसंच भारतात जाण्यास सांगितलं गेलं. शिक्षण अर्धवट सोडून व्ही व्ही गिरी यांना मायदेशी भारतात परतावं लागलं. मात्र त्यांच्यासोबत होते डी वॉलरा, कॉकिन्स, पेरी, डेस्मॉन्ड फिट्झगेराल्ड, मॅकनील आणि कॉनोली यांचे विचार. या दरम्यान म्हणजे 1914 सालात महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन रेडक्रॉस संघटनेत ते दाखल झाले. साल होतं 1914 आणि पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. रेडक्रॉसमध्ये सहभागी होण्याचं तेही एक कारण होतं. मात्र भारतात माघारी परत आल्यावर त्यांनी भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीशी स्वतःला जोडून घेतलं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीला जोर येत होता. सन 1818 सालात ब्रिटिशांनी देशात युनियन जॅक फडकवून आपल्या आधिपत्याची घोषणा केली होती. त्याला 100 वर्ष होत आली होती. व्ही व्ही गिरी शिक्षण सोडून 1916-17 दरम्यान भारतात परतले. टिळकांच्या युगाची मोठी परंपरा आणि याच दरम्यान महात्मा गांधी पर्वाला झालेला प्रारंभ यातून स्वातंत्र्याचा लढा पुढे जात होता. व्ही व्ही गिरी यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होताना त्यांना आवडणाऱ्या कायदा आणि कामगार या विभागातून प्रवेश केला. कामगार चळवळ हे क्षेत्र त्यांनी निवडलं. कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम सुरू केलं. राष्ट्रीय पातळीवरच्या आंदोलनात ते सहभागी होऊ लागले. चळवळीची दिशा ठरवणं आणि कामगार चळवळीला कायद्याचं अधिष्ठान देणं याकरता त्यांनी कार्य सुरू केलं. हे स्वातंत्र्य चळवळीतलं कार्य सुरू असताना 1916-17 सालात त्यांनी मद्रास हायकोर्टात वकिली सुरू केली. केवळ मार्गदर्शक व्हावं आणि सल्ला द्यावा या पुढे जाण्यासाठी त्यांनी थेट आंदोलनात भाग घेण्याचं ठरवलं. 1918 सालात वैयक्तिक सत्याग्रहात ते सहभागी झाले. महात्मा गांधींचा प्रभाव त्यांच्या जीवनावर होता. मात्र वेळप्रसंगी महात्मा गांधी यांचे विचार पटले नाही तेव्हा त्यांनी त्याला विरोधही केला. धोरण न पटल्याने त्याविरोधात गिरी गेले. मात्र 1918 सालात सत्याग्रहाचं धोरण पटल्यामुळे त्यांनी सत्याग्रहही केला. भारताच्या जनतेसाठी स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे हे गांधीजींच्या प्रत्यक्ष भेटीनंतर त्यांना जाणवलं. ते काँग्रेसचे सक्रिय सदस्य झाले. होमरूल चळवळ सुरू झाली आणि गिरी होमरूल चळवळीत सहभागी झाले. गिरी यांनी 1915-1922 या कालखंडात काँग्रेसच्या आंदोलन आणि चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. गिरी यांनी शाळेत असताना
म्हणजे शालेय शिक्षण संपत असताना युवक आणि विद्यार्थी यांच्यासाठी संघटना स्थापन केली होती. आयर्लंड इथेही विद्यार्थी संघटन केलं होतं. थोडक्यात संघटन कौशल्य त्यांच्या रक्तात वडिलांकडून आलं होतं. त्यांनी रेल्वे कामगारांची अखिल भारतीय संघटना निर्माण केली. मूलतः त्यांचा ओढा कामगार चळवळीकडे होता. देश परदेशातल्या अनुभवानंतर कामगार संघटनांसाठीच काम करायचं हे त्यांनी नक्की केलं आणि पुढे आयुष्यभर कामगारांचंच हित जोपासलं. कामगार हाच आयुष्याचा केंद्रबिंदू हे स्पष्ट करणारा हा एक प्रसंग. साल होतं 1954 आणि गिरी होते केंद्र सरकारमध्ये कामगार मंत्री. उमेदीच्या वयापासून ते स्वतंत्र भारतात केंद्रात कामगार मंत्री म्हणून काम करताना त्यांनी कामगार हितावरून लक्ष बाजूला केलं नव्हतं. 1954 सालात बँक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारनी धोरणात्मक निर्णय घेतला. हा निर्णय सरकार म्हणून स्वीकारायचा की कामगार चळवळीचा नेता म्हणून विरोध करायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा दबदबा आणि स्वतःची तत्व यापैकी एकाची निवड त्यांना करायची होती. अखेर गिरी यांचा निर्णय झाला. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या कामगारांच्या हिताला कामगारांच्या ओढीमुळे निर्माण झालेल्या तत्वांना प्राधान्य दिलं. व्ही व्ही गिरी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष होते. हे अध्यक्षपद त्यांच्याकडे तब्बल 16 वर्ष होतं. इसवी सन 1926 ते 1942 या कालखंडात एक महत्वाची संधी त्यांच्याकडे चालत आली. या संधीमुळे त्यांचा दृष्टिकोन विशाल होण्यासाठी मदत झाली. जिनिव्हा इथे 1927 आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या अधिवेशनाला ते भारताच्या कामगारांचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. यानंतर 1931 गोलमेज परिषदेत त्यांनी भाग घेतला. इंग्रजांच्या राजवटीत कामगार हक्कासाठी हितासाठी त्यांनी चळवळ आंदोलनांबरोबर सनदशीर मार्गाचा अवलंब केला. 1934 ते 1937 या काळात मध्यवर्ती विधिमंडळात कामगारांचे प्रतिनिधी म्हणून प्रवेश केला. यावेळी ते कामगार उद्योग सहकार आणि वाणिज्य या खात्याचे मद्रास इलाक्याचे मंत्री होते. देश स्वतंत्र झाला. जनसामान्य कामगारांचा संपर्क असणारा आधुनिक दृष्टी नव्या जुन्याची जाण असलेला कायद्यांचा अभ्यासक या गुणविशेषांमुळे स्वतंत्र भारताचे भारत सरकारचे परराष्ट्र वकील म्हणून त्यांनी श्रीलंकेत काम केलं. 1937 ते 1939 या 2 वर्षात त्यांनी श्रीलंकेशी असणारे आपले संबंध अधिक महत्वाचे केले. सलग 10 वर्ष म्हणजे 1957 ते 1967 या काळात ते उत्तर प्रदेश केरळ कर्नाटक या राज्यांचे राज्यपाल होते. सन 1967 सालात त्यांच्यावर उपराष्ट्रपती पदाची धुरा सोपवण्यात आली. राष्ट्रपती डॉ झाकीर हुसेन यांच्या अकाली निधनानंतर व्ही व्ही गिरी यांना राष्ट्रपती निवडण्यात आलं. जो देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी कष्ट घेतले त्या देशाचे ते प्रथम नागरिक राष्ट्रपती झाले. स्वतंत्र भारतात पथपाटणम या मतदारसंघाचे लोकसभेचे प्रतिनिधी ते राष्ट्रपती हा प्रवास त्यांनी त्यांच्या हिमतीवर केला. कुटुंबाची तशी फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र ज्ञान बुद्धिमत्ता संघटन कौशल्य याच्या ताकदीवर त्यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळवली. कामगार चळवळीतून उदय झालेल्या या नेतृत्वाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांवर काम केलं. इतकंच नाही तर कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सामुपचार आणि संयमाने हाताळले. कामगारांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यावर आपले विचार यावर त्यांनी पुस्तकं लिहिली. इंडस्ट्रियल रिलेशन्स लेबर प्रॉब्लेम इन इंडियन इंडस्ट्री जॉब्स फॉर आवर मिलियन्स या पुस्तकातून त्यांनी भारतीय कामगार जगतावर प्रकाश टाकला. त्यांनी 1958 सालात लिहिलेल्या लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री या पुस्तकाला मोठी लोकमान्यता मिळाली. कामगार प्रश्नांसंदर्भातील त्यांच्या अभ्यासाबद्दल लिखाणाबद्दल बनारस आणि आंध्र विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली. कामगार उद्योग आणि सहकार क्षेत्रात मूलभूत बदल त्यांना अपेक्षित होते.
भारतातील औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या समस्यांवर सुमारे 600 पानांचा ग्रंथ त्यांची कामगार विश्वाबद्दलची आत्मीयताच दाखवतो. याचा अर्थ ते उद्योजकांच्या विरोधात होते असा नाही, तर कामगार आणि उद्योजक मालक यांच्यातला ते दुवा होते. आज आपल्या देशात कामगार श्रमिक जिथे जिथे काम करतात तिथे ते आपल्या हक्कासाठी आवाज उठवू शकतात. कामगारांना त्यांच्या शक्तीची जाणीव नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जाणीव संविधान आणि कायद्याच्या मजबूत चौकटीत आकाराला आणली, तर व्ही गिरी यांनी या चौकटीची अंमलबजावणी अत्यंत कल्पकतेने कामगार हितासाठी केली. गिरी यांनी मजुरांच्या श्रमाला आवाज दिला, त्यांच्या घामाला मूल्य दिलं. विशेषत बंगाल तसंच नागपूर रेल्वे असोसिएशन स्थापन करताना खालच्या स्तरातले वेट बिगारी यांसारख्या शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांचं हित हक्क त्यांच्या नजरेसमोर होता आणि अखेरपर्यंत ते त्यासाठीच झटले. राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या हस्ते 1975 साली देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न यांनी व्ही गिरी यांना सन्मानित करण्यात आलं. वयाच्या 85व्या वर्षी चेन्नई इथे 23 जून 1980 रोजी हृदयविकाराच्या धक्क्यांनी त्यांचं निधन झालं. कामगारांच्या उन्नतीसाठी त्यांचं योगदान नेहमीच स्मरणात ठेवलं जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित व्ही गिरी यांना समस्त भारतीय जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन. आणि भारतीयांसाठी ध्येयासक्त जीवन आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणूनच ते ठरले भारत रत्न. भारत रत्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आताच आपण ऐकलीत भारतरत्न. आज आपण ऐकलात या कार्यक्रम मालिकेचा भाग 17. आजचा भाग केंद्रित होता भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित व्ही गिरी यांच्या जीवनकार्यावर. लेखन होतं मधुसूदन पत्की यांचं. निवेदन आणि मालिकेचे सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी.